नमस्कार मी आशिष जाधव हो, लक्षवेधी चर्चेत तुमचं स्वागत आहे दोन चित्रपट येत आहेत दोन्ही चित्रपटांची ट्रेलर्स ही रिलीज झालेली आहेत पहिला चित्रपट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट आहे ठाकरे ज्यामध्ये प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा बाळासाहेब ठाकरेंचा रोल करतो आहे किंवा भूमिका साकार करतो आहे या चित्रपटाच्या माध्यमातून शिवसेना आपलं राजकारण निवडणुकांच्या अनुषंगानं अधिक आक्रमक करणार आहे का पंचवीस जानेवारीच्या आसपास ठाकरे हा चित्रपट रिलीज होतो आहे आणि त्यानंतर शिवसेना आपलं राजकारण निर्णायक वळणावरती आणेल अशी बातमी कळते आहे काय होईल कदाचित शिवसेनेचे मंत्री राजीनामे देतील सरकारला बाहेरून पाठिंबा देतील युती करताना भाजपबरोबर बार्गेनिंग करतील त्यासाठी ठाकरे चित्रपटाचा वापर होईल का त्याचबरोबर दुसरा चित्रपट आलेला आहे तो आहे द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर त्यांचेच मीडिया ॲडवायझर संजय बारू यांनी जे पुस्तक लिहिलं होतं त्याच पुस्तकाच्या शीर्षकाखाली हा चित्रपट येतो आहे त्याचासुद्धा ट्रेलर काल रिलीज झाला एवढंच नाही तर त्या ट्रेलरच्या अनुषंगानं भाजपनं म्हणजे भारतीय जनता पक्षानं आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून ट्विटसुद्धा केलं ते प्रमोशनल ट्विट होतं आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली की या चित्रपटाच्या आडून भाजप गांधी नेहरू कुटुंबियांवर किंवा कुटुंबावरती घराण्यावरती निशाणा साधतंय का या चित्रपटाच्या माध्यमातून डॉक्टर मनमोहन सिंग जे देशाचे माजी पंतप्रधान आहेत त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होणार आहे का एवढंच नाही तर राहुल गांधी सोनिया गांधी यांची प्रतिमा मलिन होणार आहे।, आहे का तसा आरोपच खरं तर काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी केलेला आहे आणि म्हणून मग ही जे दोन्ही चित्रपट आहेत ठाकरे आणि द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हे चित्रपट प्रचार किंवा फिल्मी प्रचार चित्रपट आहेत का किंवा प्रपोगांडा फिल्म्स आहेत का त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत आपल्या स्टुडिओमध्ये गांधीवादी नेते डॉक्टर विवेक कोरडे आहेत ज्यांनी अशा पद्धतीच्या विषयांवरती पुस्तकं लिहिलेली आहेत त्याचबरोबर आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई आहेत सामाजिक कार्यकर्ते मानवाधिकार कार्यकर्ते ऍडव्होकेट असीम सरोदे पुण्याहून आहेत आपल्यासोबत शिवसेनेची बाजू मांडायला हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवे आहेत कारण ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निस्सीम चाहते आहेत त्यामुळे ते काय म्हणतात शिवसेनेची बाजू कशी मांडतात ते आपल्याला बघायचं आहे भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आहेत त्याच वेळी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते संजय तटकरेसुद्धा आहेत कारण आज राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी या द ॲक्सिडेंटल प्रायम मिनिस्टर या चित्रपटाला घेऊन काही आरोप केलेले आहेत त्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते संजय तटकरेसुद्धा आहेत मी चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी जेव्हा द ॲक्सिडेंटल प्रायम मिनिस्टर या चित्रपटाचं ट्रेलर रिलीज झालं त्यावेळी पहिल्यांदा महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी खरंतर आवाज उठवला आणि त्यांनी असं सांगितलं की आधी आम्ही कोर्टात जाऊ नंतर ते म्हणाले की काँग्रेसच्या नेत्यांना हा चित्रपट नेमका कसा आहे ते तुम्ही दाखवा त्याचं स्पेशल स्क्रीनिंग आम्हाला तुम्ही दाखवा त्यानंतर त्यांनी आज भूमिका बदलवलेली आहे आज त्यांच्या बदलत्या भूमिकेविषयी ते काय म्हणत आहेत ते आधी बघूया सत्यजित तांबे काय म्हणत आहेत ते बघूया द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर इस फिल्म के बारे में जो चिट्ठी हमने महाराष्ट्र युवा कांग्रेस की ओर से कल उनके प्रोड्यूसर और डायरेक्टर को लिखी थी उसके बाद कल शाम को भारतीय जनता पार्टी ने ऑफिशियल ट्विटर हैंडल से इस फिल्म का प्रोपोगंडा शुरू किया मार्केटिंग शुरू की और एक बात साफ हो गई कि ये जो फिल्म बनी है ये भारतीय जनता पार्टी की प्रोपोगंडा फिल्म है प्रचार फिल्म है जिस तरह से भारतीय जनता पार्टी की कड़ी हार पिछले तीन चुनाव में हुई है एक बात साफ होती है भारतीय जनता पार्टी मुख्य मुद्दों से कर काही और जनता का ध्यान स्पेशल स्क्रीनिंग या चर्चेसाठी आम्ही विनंती केली होती काँग्रेसला की तुम तुम्ही तुमचे प्रवक्ते या चर्चेत द्या पण त्यांनी सांगितलं की या विषयी या चित्रपटाविषयी आमचा कुठलाही प्रवक्ता महाराष्ट्राच्या कुठल्याही चर्चेत सहभागी होणार नाही आणि म्हणून त्यांनी प्रवक्ता या चर्चेसाठी दिला नाही पण तरीसुद्धा काँग्रेसचे प्रवक्ते नेते चरणजीत सिंग सप्रा यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे ते काय म्हणतायत आणि मग आपण चर्चेला सुरुवात करूया बघा फिल्म द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हे दुर्भावनापूर्ण इरादेचे बनी हे और इसको बनाने वाले लोग भी मलिन छवि के लोग हैं जो डायरेक्टर हैं विजय गुटे वो खुद आर्थिक अपराधों में अरेस्ट हुए हुए हैं उनके ऊपर कई केसेस चल रहे हैं बोरा ब्रदर्स जो दूसरी कंपनी है उसके ऊपर आर्थिक अपराधों के केस हैं और बोरा ब्रदर्स लिक्विडेशन में है तो इस मूवी को बनाने के लिए इस फिल्म को बनाने के लिए फंडिंग कहां से आई इसकी पहले तहकीकात होनी चाहिए कि जो कंपनियां लिक्विडेशन में है वो कंपनियों को पैसा किसने मुहैया कराया इस मूवी को बनाने के लिए दूसरी बात कि इनके पिताजी रत्नाकर गुटे वो एमएलए हैं और भारतीय जनता पार्टी के अलायंस पार्टनर हैं उन्होंने बाईस किसानों के नाम पर कर्ज लिया गलत तरीके से फ्रॉड किया और वो किसानों को नोटिस जा रहे हैं ये विषय महाराष्ट्र की असेंबली में उठाया गया जो व्यक्ति 328 करोड़ का फ्रॉड करता है जिसकी कंपनी लिक्विडेशन में है जो आर्थिक अपराधों में अरेस्ट होता है वो व्यक्ति ये फिल्म बनाता है फिर इसके जो किरदार हैं चाहे वो अनुपम खेर हैं चाहे अक्षय खन्ना है इनके तार किस पार्टी से जुड़े हैं ये मुझे बताने की जरूरत नहीं है ये सारी दुनिया जानती है तो ये पूरा सरासर दिख रहा है कि इस मूवी को इस फिल्म को किसी की इमेज मेलाइन करने के लिए डेलिब्रेट कैरेक्टर असैसिनेशन करने के लिए बनाया गया है और इसी दौर में कहीं ना कहीं सिख सेंटिमेंट भी हर्ट होते हैं क्योंकि देश के पूर्व प्रधानमंत्री वो सिख है ठीक है मी थे पुणा अपने सोबत एडवकेट असीम सरोदे त्यांनी एक फेसबुक पोस्ट टाकलेली आहे या दोन्ही चित्रपटांना घेऊन आणि त्यातून त्यांनी काय म्हटलेलं आहे हे त्यांच्याच तोंडून आपण ऐकणार आहोत ॲडव्होकेट असीम सरोदे तुम्हाला असं वाटतं ह्या दोन्ही फिल्म्स ह्या प्रपोगांडा फिल्म्स आहेत एका फिल्ममधून स्वतःचा प्रचार होणार आहे तर दुसऱ्या चित्रपटातून दुसऱ्या विषयीचा अपप्रचार होणार आहे किंवा बदनामीकारक काही मजकूर त्यातून जाणार आहे किंवा त्यासाठी ते हत्यार म्हणून वापरलं जाणार आहे मला असं कालपासून वाटलं जेव्हा ट्रेलर बघितले की हे दोन्ही फिल्म प्रमोशनल प्रपोगंडा फिल्म्स आहेत आणि ज्या टायमिंग निवडणुकीचं जे टायमिंग साधत या सिनेमा सिनेमांचं प्रदर्शन होणार आहे ते बघता याच्यामागे निवडणुकीमधलं यश अपाय अपयश हे जे साधण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आपल्याला दिसते की ठाकरे सिनेमामधून बाळासाहेबांना एक आ, लार्जर लार्जर दॅन लाईफ अशी एक प्रतिमा अजून जास्त ठसठसीतपणे दाखवण्याचा प्रयत्न ते करणार आहेत आणि कदाचित बाळासाहेब जिवंत असताना त्यांचा वापर करून झाला आणि आता ते गेल्यावर सुद्धा त्यांच्या नावाचा अशा पद्धतीने वापर करायचा हा एक दुर्दैवी प्रकार या सिनेमातून आपल्याला दिसणार आहे आणि दुसरं आपण बघू शकतो की द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या सिनेमातून नरेंद्र मोदी कसे एक लहानसे खुजे व्यक्तिमत्व होते दुसऱ्यांच्या सॉरी मनमोहन सिंग मनमोहन सिंग हे कसे खुजे व्यक्तिमत्व होते अशा पद्धतीने प्र, प्र, दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि त्याच वेळेस सोनिया गांधी आणि राहुल गांधी जणू हुकुमशाही पद्धतीने त्यांच्याशी वागत होते आणि ते गलित गात्र दयनीय अवस्थेत होते अशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न होणार आहे असं दिसते कारण की ज्यांना आपली स्वतःची रेष मोठी आखता येत नाही ते बरेचदा अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप करत असतात आणि अशी पार्श्वभूमी तयार करत असतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य मुळात न कळलेले अनेक लोक आहेत भारतामध्ये आणि खूपच मोठा देश आहे आपला की ज्याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय कळलंच नाही लोकांना आणि त्याच्यामुळे कर्तव्यान अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत आपण काहीतरी मांडत असताना याचं भानच लोकांना राहिलेलं नाही त्याच्यामुळे दुसऱ्या पातळीवर आपण बघतो की सेन्सॉर बोर्डनी अनेक वादग्रस्त अशा वक्तव्यांसह या सिनेमांना परवानगी कशी दिली हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो कारण की कधीकधी एखादा साधा कुत्र्याचा सीन असतो आणि त्या कुत्र्याच्या सीनसाठी परवानगी घेतली नाही म्हणून सुद्धा अडवणूक केली जाते म्हणजे लहान जे, जे फिल्ममेकर आहेत त्यांना अनेक अडचणी येतात पण इथे अभिव्यक्ती वाईट पद्धतीने साजरी केलेली किंवा दाखवली जात असताना सुद्धा या सिनेमांना वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या मिळाल्या असं दिसते आणि याच्यातून मला हे वाटते की भेदभावपूर्ण अशी जी वागणूक आहे की काही राजकीय पक्षाचे समर्थक काही सिनेमे काढत असतील आणि त्यांचं राज्य असेल त्यांची सत्ता असेल तर त्यांना झुक्तं माप द्यायचं मला असं वाटते की एक सेन्सॉर बोर्ड नावाची जी, जी व्यवस्था किंवा व्यवस्थापन आहे ते सुद्धा उद्ध्वस्त केलेलं आहे नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये आणि त्याचाच परिपाक आहे की कोणत्याही प्रकारचे धरबंधन असलेले सिनेमे काढण्यात काड़, येत आहेत तरी त्यांनी जरूर सिनेमा दाखवावा असं माझं म्हणणं आहे इंदिरा गांधींनी सुद्धा एक चूक केली त्यांच्या काळामध्ये आणीबाणी लादली आणि आज ही वेगळ्या प्रकारची आणीबाणी आपल्याला बघावी लागत आहे असं मला वाटते आणि हे पण अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य ज्यांना मान्यच करायचं नसेल त्यांनी हे जरूर दाखवावं परंतु मला एक वकील म्हणून किंवा राजकीय सामाजिक प्रश्नांवर विचार करणारा म्हणून असं वाटते की हा सिनेमा लोकांना बघू द्यावा त्यांना त्यांना आपलं मत तयार करू द्यावं कारण की मी स्वतः नथुराम गोडसे बोलतो या नाटकाचं समर्थन अभिव्यक्ती म्हणून मी केलं होतं की त्यांना ते दाखवू द्या त्याच्यामुळे महात्मा गांधींच्या मोठेपणामध्ये कोणताही फरक वगैरे पडत नाही आणि नालायक असलेला जो व्यक्ती असतो तो, तो काही एकदम लायक होत नाही किंवा हिरो पण होत नाही किंवा नायक पण होत नाही असं दाखवल्यामुळे असं माझं स्पष्ट मत आता सुद्धा आहे त्यानंतर एक हिंदी सिनेमा काढण्याचा प्रयत्न झाला होता देशभक्त नथुराम गोडसे आता खरं तर माझं हे स्पष्ट मत आहे की भारतात स्वतंत्र भारतातला पहिला दहशतवादी खरं तर नथुराम आहे परंतु तरी त्यांना देशभक्त म्हणायचं त्यांना म्हणायची संधी दिली पाहिजे त्यांना म्हणू दिलं पाहिजे आता अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये आपल्यासारखं सगळ्यांनी विचार केला पाहिजे असं आवश्यक नसते हे आपण भारतातल्या लोकांनी समजून घ्यावं या निमित्ताने असं मला वाटते आणि हे दोन्ही चित्रपट किंवा द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर डेफिनेटली हा सिनेमा चित्रपट नसून हा विचित्रपट आहे असं माझं म्हणणं आहे ठीक आहे हा चित्रपट नाही तर विचित्रपट आहे त्यावरती आपण नंतर येऊया आधी मी आनंद दवे यांच्याकडे जातो आनंद दवे एक तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती चित्रपट काढावा असं अनेकांना वाटत होतं पण संजय राऊत जे सामनाचे कार्यकारी संपादक आहेत शिवसेनेचे खासदार आहेत त्यांनी मनावर घेतलं हा चित्रपट येतोय पण या चित्रपटाचं जे टायमिंग आहे रिलीज होण्याचं नेमकं त्याच वेळेस लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं युतीची चर्चा शिवसेना भाजपबरोबर करणार आहे आणि म्हणून मग या चित्रपटाच्या रिलीजनंतर शिवसेना आक्रमक होणार आहे असं म्हटलं जातंय साहजिकच जा, जो कंटेंट या चित्रपटातला मेन मेन आहे तो ट्रेलरमधून दिसतोय म्हणजे बाळासाहेबांचं एकूणच जडणघडण बघितली आणि शिवसेनेची सुद्धा उभारणी बघितली तर जो कंटेंट दिसतोय त्यामधून शिवसेनेचाच प्रचार होणार आहे हा चित्रपट शुद्ध प्रचार सिनेमा आहे की बाळासाहेबांवर जीवनपट यावा या मताचे तुम्ही होतात आहात आणि म्हणून हा चित्रपट आवश्यक आहे दोन गोष्टी दाशीजी सर्वप्रथम शिवसेनेची भूमिका मांडण्याचा मला तसा काही अधिकार नाही त्याच्यासाठी खूप मोठे नेते प्रवक्ते उपलब्ध असतात एक वंदनीय बाळासाहेबांचा भक्त किंवा शिवसेनेचा एक मतांचा समर्थक असा तुम्ही माझा परिचय करून देऊ शकता असा आहे ना की बाळासाहेब ठाकरेंवर पिक्चर यायच्या आधीसुद्धा सत्ता आलेली आहे त्यांच्या हयातीतसुद्धा त्यामुळे एखादा चित्रपट आल्याने वंदनीय बाळासाहेबांचं महत्त्व आणखीन वाढतं असताना काही प्रकार नाही आहे चित्रपट हा टेक्निकल विषय असतो खूप गोष्टी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतात तीन चार आधी जेव्हा चित्रपट घोषणा झाली त्याचं रिलीजिंग सगळं सुरू झालं इव्हन आत्तासुद्धा आपल्याला माहीत नाही की लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र येणार आहेत तीन महिन्यांनी होणार आहेत का आठ महिन्यांनी होणार आहेत त्यामुळे हा चित्रपट निवडणुकीसाठी काढला गेला असं अजिबात वाटत नाही संजय राऊत नेहमी असं सांगतात की मी माझ्या गुरुला दिलेली ही गुरुदक्षिणा आहे तर आपण त्या मताचा जास्त आदर ठेवला पाहिजे आणि समजा एखाद्या भूमिकेतून असं वाटलं की आता जी नववी नवीन पिढी आहे जी एकोणीसशे नव्वदच्या दशकात जन्मलेली आहे त्यांना बाळासाहेबांचे हिंदू हिंदुत्वाचे हिंदु, हिंदु विचार मुंबई कशी वाचवली अयोध्येचे दंगल हे सगळे जर विषय लोकांना परत करण्यासाठी आधी पुस्तकं लिहिली जायची आता जर पिक्चर हा जास्त चांगलं प्रभावी माध्यम आहे असं वाटलं आणि त्या अनुषंगाने जर वंदनीय बाळासाहेब खऱ्या अर्थाने लोकांपुढे येत असतील तर त्याला आक्षेप घ्यायचं काही कारण नाही दुसरं आता जसं असिमजी बोलले की हे असं असं त्यासाठीच येतं की असं असं व्हायला पाहिजे तसं जर असतं तर रामायण ग्रंथ ग्रंथसुद्धा निघाले नसते की माणूस संपला म्हणजे त्याचा इतिहास संपला पाहिजे असं होत नाही आपल्या ज्या हिस्टॉरिकल परंपरा आहेत ज्याचं जाजोल्य अभिमान आपण ठेवायला पाहिजे त्या लोकांवरचे चित्रपट आले पाहिजे चित्र लो व्यक्ती मोठा असतो म्हणून चित्रपट निघतात चित्रपट निघाल्यामुळे व्यक्ती मोठा होत नाही हे त्यांचा अधिकार आहे तो त्यांनी नक्कीच पिक्चर काढला पाहिजे त्या ती श्रद्धांजली आहे त्यांची दुसरं मला आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं आश्चर्य वाटतं आम्ही जेव्हा दशकऱ्याला विरोध करतो आम्ही जेव्हा पद्मावतीला विरोध करतो तेव्हा त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवतं की नाही तो निर्मात्याचा निर्मात्याचा अधिकार आहे दिग्दर्शकाचा अधिकार आहे पण असे काही चित्रपट निघाले की त्यांना मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही मग तो व्यविचार वाटतो तो अविचार वाटतो तेव्हा त्यांच्या बुद्धीची सुद्धा किव येते मला असं वाटतं एक्सपिरियन्शियल प्राईम मिनिस्टरी जर वस्तुस्थिती असेल मनमोहन सिंगांचं नरसिंहरावांच्या मंत्रिमंडळातलं पाच वर्षांचं कार्य कोणीही नाकारणार नाही पंतप्रधान म्हणून पहिली पाच वर्ष त्यांची कोणीही नाकारणार नाही पण दुसऱ्या टर्ममध्ये ह्यांचा असलेला त्यांच्यावर प्रभाव अस मायलेखांचा प्रभाव पडला आणि नंतरची पाच वर्ष त्यांची मागची दहा वर्ष जी धुतली गेली हे कोणी नाकारणार नाही ते जर चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर येत असेल तर येऊ द्या जसं आसिमजींनी सांगितले एखादं आलं की लगेच काही लोक विरोधात जात नाहीत लोक त्यांचा अनुषंगाने विचार करतील ही सुद्धा एक बाजू असू शकते असं जर लोकांच्या समोर आणलं तर येऊ द्यावं असं मला वाटतं ठीक आहे ठीक आहे अं आपल्यासोबत हेमंत देसाई आहेत ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि बाबू मोशा आहे म्हणून त्यांनी चित्रपटावरती विपुल लेखन केलेलं आहे समीक्षा केलेली आहे तो त्यांचा परिचयसुद्धा या निमित्तानं वेगळ्या पद्धतीनं करून देता येणार आहे पण खरे ते राजकीय विश्लेषक आहेत हेमंत देसाई सर तुम्ही कसं बघताय दोन्ही चित्रपट ठाकरे एकीकडं आणि दुसरीकडं ठाकरेला लागून जो दाक्षिणात्य अभिनेता आहे सिद्धार्थ यांनी जो तामिळ द्वेष या चित्रपटामधून किंवा दिसतोय आहे त्याविषयी आवाज उठवलेला आहे म्हणजे एकीकडे एक ठाकरे आणि दुसरीकडं द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर म्हणून मनमोहन सिंग यांच्यावरचा हा चित्रपट पण त्यामध्ये खरा रोग जो दिसतोय तो सोनिया गांधी राहुल गांधी द्वेषाचा दिसतोय तुम्ही कसं बघताय दोन्ही चित्रपटांबद्दल सांगायचं सा पहिले ठाकरे या सिनेमाबद्दल सांगतो माझ्या मते ठाकरे हे अतिशय इंटरेस्टिंग अशा प्रकारचा कॅरेक्टर आहे आणि त्यांचं म्हणजे एक माणूस म्हणून तो माणूस कसा होता याचा एखाद्या दिग्दर्शकाला शोध घ्यावा असा वाटला तर ते फार चांगला सिनेमा त्याच्यावरती होऊ शकतो परंतु केवळ एखाद्या निवडणुकीच्या बाबत करण्याचं सा साधन म्हणून जर ठाकरे यांना ग्लोरीफाय केवळ करायचं त्यांच्या मर्यादा त्यांच्या त्रुटी त्यांचे दोष त्यांचा एकूण माणूस माणसामध्ये जे काही गुणदोष असतात ते सर्व न दाखवता केवळ एकच बाजू ग्लोरीफाय करून सांगायची दाखवायची तर माझ्या मते त्या, त्या सिनेमाचं जे काय असेल मी काही बघितलं नाही तो सिनेमा अजून रिलीज व्हायचा आहे पण जे काय असेल ते असेल पण पॉलिटिक्स म्हणून जर ते हा सिनेमा वापरणार असतील त्याचा माध्यम म्हणून तर त्याच्याबद्दल त्यांना त्यांच्या त्यांच्या बद्दल त्यांना त्यांचं कौतुक करेल की शिवसेनाचं शिवसेनेचं राजकारण जे काही गेल्या चार पाच वर्षात चाललेलं आहे ते इतकं फेल्युअर आहे म्हणजे परफॉर्मन्सच्या दृष्टिकोनातनं असेल किंवा एकूण गोंधळले पण असेल अशा वेळी राम मंदिरासारखा मुद्दा घेणं असेल किंवा हा सिनेमाचा वापर करणं असेल किंवा आपण काहीच केलं नसेल तर अशा मुद्द्यांचा वापर करणं भावनिक मुद्द्यांचा वापर करणं साधी गोष्ट म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंची मंदिरांबद्दलची देवाबद्दलची धर्माबद्दलची काय मत होती आणि तुम्ही एकदम राम मंदिरासारखा मुद्दा घेता खुद्द बाळासाहेब ठाकरे हे राम रहीम मंदिर किंवा एखादं हॉस्पिटल स्थापन करावं येते असं म्हटलं होतं आणि तुम्ही हा मुद्दा घेता आणि पुन्हा एक दुसरीकडे बाळासाहेबांचं कौतुक करताय त्याच्यामध्ये जी कॉन्ट्रडिक्शन आहे ती लोकांनी लक्षात घेतली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे मनमोहन सिंग यांच्यावरचा जो सिनेमा आहे तो, तो माझ्या मते अनुपम खेर यांच्यासारख्या संपूर्णपणे भाजपचा माणूस आहे जो त्यांच्या पत्नी सुद्धा खासदार आहे त्यांनी हा रोल घेणं एक आव्हान म्हणून ते मला त्यांनी त्यांचं त्याच्याबद्दल कौतुक आहे एक अभिनेता म्हणून परंतु हा सिनेमा हे पॉलिटिक्स आहे का शंभर टक्के पॉलिटिक्स आहे एक तर भाजपने ट्विट केलं हा सोडून द्या पण मगाशी जसं उल्लेख केला की विनोद खान्मा जे खासदार होते मंत्री होते त्यांच्या मुलांनी याच्यात काम करणं अशोक पंडितांचा याच्या संबंध असणं नंतर विजय गुप्तांच्या बद्दल जे सांगितलं ते सगळं ते सगळं खरंच आहे की असा संशयास्पद पैसा याच्यामध्ये आहे आणि पुन्हा तुम्ही जर मैनं खाऊंगा तर खाणे घेऊन गा असं म्हणता आणि पुन्हा हे सिनेमाचे तुमचा याना त्या प्रकारे संबंध असतो म्हणजे तुम्ही या सिनेमाचा राजकारण म्हणून वापर करता जो फेगर बघितला तर स्पष्टपणे असं दिसतं आहे एक त्याच्यातला संवाद असा आहे की महाभारतात कौरव आणि पांडव होते की आपल्या देशामध्ये मात्र फक्त एकच फॅमिली आहे असं असं त्यांनी म्हटलं याच्यामध्ये माझं म्हणणं आहे की मनमोहन सिंगांवरची सिनेमापेक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावरचा वाद व्यक्त करण्यासाठी हा सिनेमा आहे का असा प्रश्न यावा असे त्याच्यामध्ये अनेक मुद्दे आहेत तसा जर सिनेमा तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही सोनियाजींवरती किंवा राहुल गांधींवरती डायरेक्ट सिनेमा करायचा तुम्ही या मनमोहन सिंग सिनेमा करण्याचं कारण काय तर संजय बरो यांचं पुस्तक संजय बरो यांचं जेव्हा पुस्तक येणार होतं दोन हजार चौदा साली ते लिहित होते तेव्हा त्यांच्या प्रकाशकांनी सांगितलं ते निवडणुकीनंतर आणणार होते प्रकाशकांनी सांगितलं की निवडणुकीनंतर कोणी घेणार नाही तुम्ही निवडणुकीच्या अगोदर ते पुस्तक आणा म्हणजे खपेल आणि तीन महिन्यामध्ये ते तडाखेबंद पुस्तक खपलं मी स्वतः घेतलं मग ते पुस्तक थांबल पण त्या पुस्तकामध्ये एकतर्फी अशा प्रकारचे चित्रण आहे की ते त्यांना वाटलं असेल संजय बरु हे अतिशय विद्वान व्यवस्था आहेत आंतरराष्ट्रीय राजकारणाची अर्थकारणाची चांगली समज असलेली फिनान्शियल पेपर्सचे ते संपादक सुद्धा होते मग त्यांच्या याच्याबद्दल मी काही शंका घेणार नाही त्यांना जसे मनमोहन सिंग दिसतील किंवा दिसले आणि सोनिया गांधींचं ज्या पद्धतीने तेव्हा नियंत्रण होतं ते तसं त्यांनी चित्र जे काही केलं असेल ते त्या पुस्तकामध्ये केलं ते त्याच्यामध्ये एकच बाजू मांडली हा भाग ठीक आहे पण त्यांना जे सांगावं असं वाटलं ते त्यांनी सांगितलं त्याला हरकत घेण्याचं कारण नाही पण हा केवळ देश जर तुम्ही वापरणार असाल या सिनेमासाठी तर मात्र सिनेमा मी तुम्हाला त्याच्यामध्ये काही क्रेडिबिलिटी सिनेमाची असायला पाहिजे कॅरेक्टर्स जे आहेत कॅरेक्टर्स परिपूर्ण पद्धतीने दोन्ही बाजू त्याच्या दाखवल्या पाहिजेत या ज्या गोष्टी आहेत त्या ट्रेवर बघून असं वाटतं की हा केवळ प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाने वापरला आहे त्या तो त्यांचा अधिकार आहे मी त्याचा तो नाकारच नाही आणि असंही सांगतो की या सिनेमाबद्दल संजय सत्यजित तांबे यांनी जी पहिली प्रतिक्रिया होती की आम्ही हा प्रदर्शित होऊन देणार नाही ही अतिशय चुकीची प्रतिक्रिया होती त्याचप्रमाणे हिंदू सरकार सुद्धा काँग्रेसवादीने ज्या प्रकारे निदर्शनं केली निदर्शन हिंसक निदर्शनं काही ठिकाणी केली ते अत्यंत आक्षेपार होते पण यावेळी दोन्ही बाबतीत मला सांगावं असं सा वाटतं की राहुल गांधी यांनी आत्ताही सांगितलं आहे तुम्ही याच्याबद्दल काही बोलू नका किंवा कुठल्याही प्रकारचं निदर्शनं करणं वगैरे हे त्यांना मान्य नाहीये आणि इंदू सरकारच्या वेळेस त्यांनी सांगितलं होतं ते त्यांनी कोणी ऐकलं नाही ह्या मागले का पण ही जी भूमिका राहुल गांधींची असेल ती ती कौतुकास्पद आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्वातंत्र्य असतात आंधी या सिनेमाचं मी शेवटचं असं उदाहरण की आंधी सिनेमाचं सुद्धा त्याच्यामध्ये इंदिरा गांधींचा कॅरेक्टर आहे असं वाटावं असा वा अशी पर परिस्थिती होती त्यामुळे तो प्रदर्शित होऊन गेला नाही तो आणीबाणी नंतर प्रदर्शित होऊ शकला ते सुद्धा काँग्रेसवाल्याचं वर्तन बरोबर नाही पण भारतीय जनता पक्षाचं सुद्धा याच्याबद्दलचं वातावरण जे आहे जो दृष्टिकोन आहे त्याच्याबद्दलचा तो फार चांगला आहे फार कौतुकास्पद आहे असं मानण्याचं कारण ठीक आहे खर तर आज माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांना मीडियानं प्रतिक्रिया विचारली त्यावरती त्यांनी नो कॉमेंट्स असं उत्तर दिलेलं आहे त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आणि थोड्या दिवसांपूर्वी म्हणजे काही महिन्यांपूर्वी हिंदू सरकार जो चित्रपट आला होता त्याची निर्मिती मूल्य इतकी खास नसल्यामुळे तो पडला तो चाललाच नाही आंधीच्या बाबतीत तसं नव्हतं गुलजारचा हा चित्रपट कुठल्याही कसोटीवरती वन ऑफ द ग्रेट फिल्म्स असंच त्याचं वर्णन करावं लागेल त्याची गाणी असतील त्यातले संवाद असतील त्यातल्या व्यक्तिरेखा असतील भूमिका असतील तो अतिशय वरच्या पातळीवरचा होता आणि तो आजही अनेकांच्या ऑल टाईम ग्रेट्समध्ये किंवा ऑल टाईम हिट्समध्ये तो आहे तसाच हेही चित्रपट निघत अशी अपेक्षा आहे पण त्याचं वेगळं वळण जे लागतंय त्यावर आज आपण चर्चा करतो आहे मी जातो आहे भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांच्याकडे अवधूत वाघ द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या चित्रपटाच्या निर्मितीला घेऊनच आक्षेप केला जातो आहे काँग्रेसकडून तसा आरोप केला गेला आपण आधी ऐकलं चरणजीत सप्रा कसं म्हणाले की निर्माते असतील दिग्दर्शक असतील यांच्या वी, क्रेडिन्शियल्सविषयी यांच्या विश्वासार्हतेविषयी प्रश्नचिन्ह आहेत यामध्ये घोटाळ्याचा पैसा वापरला गेला असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेला आहे त्याचबरोबर काँग्रेसनं असंही म्हटलेलं आहे की यामध्ये त्यांच्या नेत्यांच्या प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होतोय आणि निवडणुकीच्या तोंडावरती हा चित्रपट आणून काँग्रेसला लक्ष करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे एवढंच नाही तर भाजपनं ना आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून ट्विट करून या चित्रपटाचं प्रमोशन केलेलं आहे आणि म्हणून मग काँग्रेसनं असं म्हटलेलं आहे की हा भाजपचा प्रचार चित्रपट आहे आशिष जी असा आहे की कुठचाही चित्रपट हा दिग्दर्शित करणं त्याची कथा लिहिणं हा त्या दिग्दर्शकाचा लेखकाचा एक भाग असतो त्याने कसं दिग्दर्शित करावं कसं लिहावं कसं पेश करावं परंतु ते प्रदर्शित होण्यापूर्वी सेन्सॉरच्या कात्रीतून जातच असतं आणि शेवटी आपण या ज्या वेगवेगळ्या ले सिस्टीम्स तयार केल्या आहेत त्या सिस्टीम मध्ये आपल्याला जर योग्य वाटलं तर ती सिस्टीम चालते आणि आपल्याला योग्य वाटलं नाही तर ती सिस्टीम चुकते असं जे असीम सरोदेंचं जे तत्वज्ञान आहे त्याला मला पहिल्यांदा छेद द्यायचा आहे कारण आपण सिस्टीम तोडण्याच्या गोष्टी करूया नको सिस्टीम आहेत ते जास्तीत जास्त सुधारवण्याचा प्रयत्न करूया सुप्रीम कोर्टाने जर एखादा निर्णय दिला म्हणजे आता राफेलच्या बाबतीमध्ये निर्णय दिला आणि तो जर काँग्रेसवाल्यांना आवडला नाही तर सुप्रीम कोर्टावर सुद्धा क्वेश्चन मार्क करणारे आज सेन्सॉर बोर्डवर पण करतात तर मला असं वाटतं की जे काय आहे ते सेन्सॉर बोर्डने करावं तिथे पण एक सिस्टीम आहे कोणाला जर वाटलं की हे सेन्सॉर बोर्डने चूक केल्या अपीलची पद्धत आहे ना तिकडं त्याच्यावर कोर्ट आहे ना कोर्टात जाऊन स्टे घेऊ शकतो हा मुद्दा नंबर एक आहे मुद्दा नंबर दोन आहे आज जा वेग 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 की आज ज्या राजकारणावर प्रभाव टाकणारे ज्या वेगवेगळ्या मीडियाज आहेत मग ते वर्तमानपत्र असो इलेक्ट्रॉनिक मीडिया असो आता फेसबुक ट्विटर आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून असो प्रत्येक राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा उपयोग करतो आहे आपल्याला माहीत असेल आणि हेमंत देसाईंना ते लगेच आठवेल की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्यावेळी या ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्तता होण्यासाठी एक संदेश देण्यासाठी राजकीय संदेश देण्यासाठी किचकवद नावाचं नाटक आलं होतं आणि त्या किचक वध या नाटकाला इंग्रज सरकारने विरोध केला होता नव्हे त्याच्यावर बंदी घातली होती त्याच्यामध्ये संदेश हा होता की द्रौपदी रूपी भारत त्याच्यावर वाईट डोळा ठेवणारा किचक आणि त्या किचकाचा वध करणारा भीम म्हणून लोकांना तुम्ही आता भीम व्हा असा तो संदेश होता म्हणजे जवळजवळ दीडशे वर्षापासून मीडियामधून सामाजिक आणि राजकीय संदेश देण्याचं काम हे चाललेलं आहे हे काय आज नाही आलंय आणि अशा अनेक चित्रपट आलेत आणि जर एखाद्या चित्रपटाने या देशाचं किंवा राज्याचं संपूर्ण लोकांचं मत चेंज होऊन सत्तांतर होतं हा तेवढाच अंधविश्वास आहे की जेवढी आपली डिबेट बघून लोक मतं ठरवतात आपली डिबेट ठरवून लोक मत ठरवतात हा जेवढा अंधविश्वास आहे असा, असा असा कोणाचाही गैरसमज कोणाविषयी आमच्याविषयी नाही 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 माफ करा माफ करा असा आमचा गैरसमज नाहीये नाही नाही माझा तरी तसा गैरसमज नाही म्हणतो नाही एक... तेच सांगा कोणाचा काही गैरसमज नाहीये तुमचा असेल तर काढून टाका हा सांगत बोला आशिष बोला बोला नाही नाही अद्त वाघ बोला मला हे म्हणायचंय की बोला आणि भारतीय जनता पक्षाचा या दोन्ही चित्रपटांशी काही संबंध नाहीये आम्हाला असं आम्हाला असं वाटतं की हे चित्रपट अजून प्रकाशित झाले प्रदर्शित झालेले नाहीये त्याच्यामध्ये हे असं असं असेल म्हणून आताच भुई थोपटण्याचं काही कारण नाहीये आणि जर त्याच्यामध्ये काही चूक असेल तर जनताच त्याच्याबद्दलचा निर्णय घेईल ठीक आहे असीम सरोदे आता बोला हा आशिष मी हा हा आशिष मी मगाशीच हे स्पष्ट केलं की कोणाला त्यांची अभिव्यक्ती कशी वापरायची आहे हे वापरण्याचा अधिकार आहे परंतु सुरुवातीपासून अनेक चित्रकार अनेक कलावंत अनेक कविता करणारे यांच्यावर आधीपासूनच बंधनं आणलेले आहेत अनेकांनी त्यांचं सरकार आहे किंवा कोणाचं सरकार नाही हा प्रश्न नाही आहे त्यांचे डोके बदललेले नाही हा प्रश्न आहे त्यामुळे त्याच बिंडोक डोक्यासह आता राज्यसत्ता मिळालेली असल्यामुळे सुद्धा त्यांना अजूनही अक्कल आलेली नाही त्यामुळे अवधूत वाघसाहेब जे म्हणतात ना ते त्याच्या मला एवढंच सांगायचं आहे की त्यांचं मत ऐकून लोकांचं मत बदलत नसेल हा त्यांचा माहितीचा भाग असेल जरूर पण अनेकांचे मतं चॅनलवरच्या डिबेटमधले ऐकून सुद्धा मतं बदलतात लोकांचे ही वास्तविकता आहे त्यामुळे आपण कशा पद्धतीने मत मांडतो याच्यावर अवलंबून आहे त्यांचा अनुभव त्याच्या बाबतीतला वेगळा असू शकेल दुसरी गोष्ट मी मगापासून हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की अभिव्यक्ती ज्याची ज्याला तशा पद्धतीने मांडण्याचा अधिकार आहे परंतु त्याच्यासोबत कर्तव्य जोडलेलं आहे की आपण अपुऱ्या माहितीच्या आधारे अज्ञानाच्या आधारे दिशाभूल करणारं कोणतंही वक्तव्य किंवा माहिती प्रसारित करू नये मग आता ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टरमध्ये दे डेफिनेटली ही चुकीची दिशाभूल करणारी माहिती मुद्दामून दाखवण्याचा प्रयत्न केलेला असल्यामुळे मला आश्चर्य वाटलं की सेन्सॉर बोर्डाने त्यांना परवानगी कशी दिली आणि याचा आपण थोडासा मागे जाऊन इतिहास पाहिला तर आपल्याला दिसेल की सेन्सॉर बोर्डाच्या नियुक्त्या करत असताना सुद्धा सरकारने आपले चमचेगिरी करणारे कोण आहेत तळवेचाटू कोण आहेत त्यांना नेमलेलं असल्यामुळे त्यांच्या तिथूनच तसा निर्णय आलेला आहे की आपण या सिनेमाला पूर्ण ग्रीन सिग्नल द्यायचा मग एका सिनेमाबद्दल तुम्ही जो नियम वापरला तो तुम्हाला दुसऱ्या पण सिनेमाबद्दल वापरावा लागेल आणि याच्यानंतर पण तुम्ही तोच वापरत राहिले पाहिजे हे मला सांगायचं आहे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की चौ दोन हजार चौदाच्या आधी नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांनी ज्या पद्धतीने सोशल मीडिया अत्यंत घाणेड्या विकृत पद्धतीने वापरलेला आहे आणि त्याचे फळं त्यांना आता दिसत आहेत की लोक त्यांच्या विरुद्ध सुद्धा तो सोशल मीडिया तसाच वापरत आहे त्यांनी हे लक्षात ठेवावं की त्यांच्यावर कमीत कमी शंभर चित्रपट याच्यानंतर निघतील त्यांनी केलेल्या गुन्हेगारीबद्दल त्यांनी केलेल्या राजकीय कटकारस्थानांबद्दल त्यांनी केलेल्या लोकशाहीच्या पडझडीबद्दल त्यांनी ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालय वेठीस धरला आणि यंत्रणा उद्ध्वस्त केली त्याच्याबद्दल सुद्धा सिनेमे निघतील तेव्हा सुद्धा त्यांना सहन करण्याची क्षमता आतापासून स्वतःमध्ये निर्माण करावं लागेल तरच त्यांनी ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर सारखे घानेडे तथ्य नसलेले दिशाभूल असलेली नस माहिती प्रसारित करणारे सिनेमे जरूर काढावेत आणखी जास्त काढावेत म्हणून मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की नथुराम गोडसे बोलतो हे नाटक अत्यंत उद्धट वात्रट आणि घानेडं असलं तरी पण त्यांची ती अभिव्यक्ती आहे त्यांना ती दाखवू द्यावं याचं समर्थन मी स्वतः केलं होतं मी गांधींना मानणारा असून सुद्धा कारण मी लोकशाहीला मानतो म्हणून कारण मी डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जाणतो म्हणून ज्यांचा संविधानावर विश्वास नाही लोकशाहीवर सुद्धा विश्वास नाही त्या यंत्रणांवर विश्वास नाही ते उद्ध्वस्त करायसाठी हे चार वर्ष ज्यांनी वापरलेले आहेत त्यांना जर असे सिनेमे काढायचे त्यांनी जरूर काढावे ते सिनेमे बघून काहीही फरक पडत नाही कारण की त्यांना आता घरी बसण्यासाठीची वेळ आलेली असल्यामुळे त्यांनी परत काही सिनेमे पाळण्याची तयारी नरूर ठीक आहे अद्धूत वाघ खूपच तिखट शब्दांमध्ये आरोप झालेले आहेत बोला पहिली गोष्ट म्हणजे हा आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर आणि ठाकरे या विषय मांडत असताना मोदी कुठे आले शहा कुठे आले ते काय प्रोड्युसर आहेत का किंवा ते निर्माते आहेत दिग्दर्शक आहेत काय आहेत त्यामुळे ऍडव्होकेट असीम सरोदे आपण विषयावर बोला मला कळतं की तुमच्या मनामध्ये मोदी आणखीन शहांच्या बद्दल राग आहे परंतु कुठच्याही विषयावर करताना मोदी आणि शहाची काही गरज नाही काढायची हा मुद्दा नंबर एक मुद्दा नंबर दोन असा आहे की मगाशी तुम्ही काँग्रेसचे जे प्रवक्ते म्हणाले की या चित्रपटाचे काय प्रोड्युसर वगैरे ते फायनान्शियल याच्यामध्ये आहे ते असले तर पोलिसांनी काय त्यांना फाशी द्यावी मला काय घेणं जाणार पण हे बोलत आहे कोण नॅशनल हेराल्ड केसमध्ये जे माय बा माय लेख जामिनावर बाहेर आहेत इन्कम टॅक्स इव्हेजनची केस आहे हजारो कोटी रुपयांच्या इन्कम टॅक्सच्या इव्हेजनच्या केसमध्ये जे सुप्रीम कोर्टामध्ये बाहेर आहेत बेलवर त्यांचे प्रवक्ते बोलत आहेत म्हणजे कमालीची गोष्ट आहे तिसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी आपण चित्रपट अजून बघितलेला नाहीये असीम सरोदरनी चित्रपट बघितलेला नाहीये आणि ते ठरवतात की हे असं असेल याच्यामध्ये काँग्रेसचं किंवा राहुल गांधी किंवा सोनिया गांधी किंवा मनमोहन सिंग यांच्याबद्दल वाईट लिहिलेलं असेल असं ते आझमशन करतात आहेत परंतु ह्याचा जो बेसिक ज्याला त्रास होणार आहे ते स्वतः मनमोहन सिंग काही बोलत नाहीत सोनिया गांधीजी काही बोलत नाहीत राहुलजी काही बोलत नाहीत आणि हे कायसे किटली गरम किती बोंबा बोंब करतात आहेत ज्यांना स्वतः काही माहीत नाहीये ज्यांनी स्वतः चित्रपट बघितलेला नाहीये एका आजमशनवर ते बोलतात आहेत आणि किती बोलतात आहेत तर त्यांनी शहाना आतमध्ये आत्मरे घेतला मोदींना आतमध्ये घेतला नंतर यांची रेग वाढण्यासाठी एक त्यांना ते संदेश देतात आहेत की आपली रेग वर करण्यासाठी दुसऱ्याची कापू नका अहो मोदी साहेबांची रेग खूप मोठी आहे सरोदे साहेब देशाचे पंतप्रधान आहेत चौदा वर्ष मुख्यमंत्री अहो मनमोहन सिंग सुद्धा माजी पंतप्रधान आहेत ना देशाचे आहेत दहा वर्ष पंतप्रधान राहिलेले आहेत लक्षात ठेवा आणि बोलत असताना जे योग्य योग्य तर तुम्ही बोललं पाहिजे परंतु लार्जर दॅन लाईफ बोलू नका असं मला तुम्हाला एक सल्ला द्यावासा वाट ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मी हेमंत देसाई यांच्याकडे पुन्हा जातोय मी हेमंत देसाई यांच्याकडे पुन्हा जातोय हेमंत देसाई सर जे पुस्तक होतं संजय बारूंचं त्यांनीच या चित्रपटाचा स्क्रीन प्ले लिहिलेला आहे हे नामसूचीवलीमध्ये दिसतंय की त्यांचा स्क्रीन प्ले आहे जर का संजय बारू यांचा कन्सेंट असेल चित्रपटातल्या प्रत्येक संवादाला किंवा त्यातल्या पटकथेला तर मग त्यांच्या पुस्तकाची सुद्धा तेव्हा चर्चा झाली होती आणि त्या पुस्तकाचा ला जो ला कंटेंट आहे तो आणि चित्रपटातला कंटेंट यांनाही एकमेकांशी मॅच करावं लागेल की इथं काही हातचं राखून ठेवलंय आहे की हातचं जास्त टाकलाय याची सुद्धा चिकित्सा चित्रपट रिलीज झाल्यावरती होईल पण रिलीज व्हायच्या आधी जो आक्षेप घेतला जातोय जसं आता अवधूत वाघ म्हणतायत तो तुम्हाला आगाऊपणाचा वाटतोय चुकीचा वाटतोय की बरोबर वाटतोय बरं ठीक आहे हा प्रश्न मी हेमंत देसाईना पुन्हा विचारणार आहे पण एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर मी हाच प्रश्न हेमंत देसाईना पुन्हा विचारणार पुन्हा तुमचं स्वागत मी पुन्हा जातो आहे ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्याकडं आज ते बाबू मोशाय आहेत आमच्यासाठी कारण बाबू मोशाय या नावाने त्यांनी अनेक वर्ष चित्रपट समीक्षा केलेली आहे राजकीय विश्लेषक म्हणून महाराष्ट्र त्यांना ओळखतोच पण चित्रपटाच्या अनुषंगानं राजकारण सांगणारे ते खरे पत्रकार आहेत सर प्रश्न तोच आहे की संजय बारू जे मनमोहन सिंग यांचे मीडिया ॲडवायझर होते त्यांच्या पुस्तकाच्या आधारावरती पटकथा लिहिला गेलेली आहे आणि त्यावरती हा चित्रपट तयार झाला असेल तर मग चित्रपटामध्ये जो कंटेंट आहे तो त्यांच्या पुस्तकातलाच आहे हे, हे गृहीतच आहे पण जे पुस्तकात नाही तेही जर का या चित्रपटात येत असेल तर मग उद्या कदाचित त्या पुस्तकावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतील नाही नाही हा प्रश्न जो आहे की मटेरियल कुठल्याही चित्रपटाचा असतं ते वेगवेगळ्या सोर्सेसमधनं घेतलं जाऊ शकतं म्हणजे एक कलाकृती कंपू संपूर्ण बेस करून असं होऊ शकत नाही म्हणजे जर तेंडुलकरांचं तुम्ही घाशीराम कोतवाल बघितलं तर ते त्यांनी सांगितलं होतं अनैतिहासिक दंतकथा आहे ती पण त्याचं जे काही मटेरियल होतं ते त्यांनी पेशवाईच्या काळात वरनं ते घेतलेलं होतं पण केवळ तोच काळ आणि ते तेवढंच असं नाही त्याच्यातनं त्यांना जे काही सांगायचं होतं ते त्यांनी सांगितलं प्रश्न असा आहे की याच्यात राजकारण आहे की नाही आता अवधूत वाघ यांनी जे काही उदाहरणं दिलीत किचकवधाचं वगैरे ते काकासाहेब खाडिलगाव का यांचं प्रसिद्ध गाजलेलं नाटक तो टिळकांच्या काळात टिळकांचे सहकारी होते ते केसरीचे संपादकसुद्धा होते परंतु वध किंवा स्वराज्याचं तोरण बी चित्रपट किंवा महात्मा चित्रपट त्यांनी केला होता त्याचं नाव बदलायला लागलं आणि धर्मात्मा करायला लागला हा इतिहास आहे सगळा पण त्या सिनेमांची तुलना याच्याशी करणं हे जरा अति झालं आहे कारण त्यावेळीचं ब्रिटिश सत्तेला आव्हान देण्यासाठी म्हणून सेन्सॉरशिपच्या कचाट्यातून सुटण्यासाठी अशी वेगवेगळ्या कृत्या करून आणि व्यवस्थित मेसेज दिला होता, दिला होता जा दिला जात होता की पारतंत्र्याच्या बेडे आपल्याला तोडायला पाहिजेत या सिनेमाचं काय की हा सिनेमा आता तांत्रिक उत्तर जर असेल किंवा कायदेशीर उत्तर की बाबा आमचा काही संबंध आहे याच्याशी तर ठीक आहे ते लहान मुलंसुद्धा अशा युक्तिवादावरती काही विश्वास ठेवणार नाहीत भारतीय जनता पक्षाचा त्याच्याशी संबंध आहे तो संबंध मान्य का कारण अनुपम खेर स्वतः आज म्हणालेले आहेत की निवडणुकीच्या अगोदर हा सिनेमा आला पाहिजे निव आम्ही यासाठीच तो त्याच्यामध्ये काही पॉलिटिक्स आहे आम्हाला राजकीय मेसेज द्यायचा आहे म्हणून हा सिनेमा आम्ही याच वेळेत आणलेला आहे हे त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे माझ्या मते तुम्हाला राजकारणासाठी निवडणुकीसाठी वापर करायचा असेल तर खुशाल करा, करा। पण सिनेमा कुठला एखादा मोठा होतो की त्याच्यामध्ये एक ऑथेंटिसिटी आहे का त्याच्यातलं काही वेगळं पण आहे त्याचा कंटेंट काय आहे निमकाण कंटेंटमधनं सांगितलेलं काय आहे केवळ एकावलेलं चित्र नाही का एकरंगी चित्र नाही का व्यक्तिरेखांचा काही तोल आहे का त्याच्यामध्ये कथा कशी आए, त्या बन, टेलर, टेलर ले ले आहे संवाद कसे आहेत या सगळ्या गोष्टीवरनं याचं मूल्यमापन केलं जातं आता हा आपण सिनेमा बघितला नसल्यामुळे त्याच्याबद्दल बोलू शकत नाही पण ट्रेलर ट्रेलरमधनं ज्या गोष्टी हायलाईट केलेल्या आहेत त्याच्यामधनं राहुल गांधी सोनिया गांधी एकूण गांधी घराण्याबद्दलचा जो काय द्वेष आहे तो त्याच्यामध्ये प्रकट होता स्पष्ट आहे तो त्यांना ठीक आहे त्यांना राजकारण तो द्वेष त्यांना सुद्धा अधिकार आहे तो प्रकट करण्याचासुद्धा अधिकार आहे त्याच्यामध्ये तुम्ही जो डायलॉग मी मगाशी ज्याचा सांगितला की केवळ या घराण्याची सत्ता चालते कौरव पांडव नाहीत फक्त याच्यामध्ये यांची सत्ता चालते मोदी स्वतः काय म्हणतात की हे काय नामदार नामदार आहेत आम्ही काय सा, आम्ही सामान्य माणसं सा आहोत असं ते त्या ज्या प प्रकारचे दाखवतात त्याचप्रमाणे या सिनेमामध्ये सुद्धा त्या प्रकारचं चित्रण आहे का असं वाटावं अशी परिस्थिती या ट्रेलरमध्ये आहे दुसरा जो आपण केवळ हा सिनेमाचा आपण उल्लेख करत नाही आपण आपण ठाकरे या सिनेमाबद्दल सांगा म्हणतोय मी असं म्हणेन तुम्हाला की ठाकरे हा सिनेमा जर ठा संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे यांच्या संमतीशिवाय कोणी दुसऱ्यांनी काढला असता तो तर यांना त्या त्यांनी ज्या पद्धतीने तो लिहिला असता पेश केला असता तर हे चाललं असतं का तर ते चाललं नसतं ऑब्व्हियसली सरकार जो सिनेमा होता तो सरकार सिनेमा अगोदर अमिताभ बच्चन आणि या मंडळींनी रामगोपाल वर्मानी त्यांना दाखवला ज्याप्रमाणे बॉम्बेमध्ये दा बॉम्बे दाखवला त्याप्रमाणे हाही सिनेमा दाखवला त्यामुळे ते त्यांना मान्य असलेलं बाळासाहेब ठाकरे यांचं चित्रणच सिनेमामध्ये केलं जाईल अशा त्यांच्या अटी होत्या त्याच्याशिवाय ते त्यांनी तो सिनेमा चालूनच दिला नव्हता उघड उगर उघड ही सेन्सॉरशिप बाळासाहेब ठाकरे यांची होती आणि बाळासाहेब ठाकरेंनी सखाराम बायंडपासून घाशीराम कोतवालापासून आपण सगळा इतिहास आपण बघितलेला आहे अगदी घाशीराम कोतवाल जेव्हा नाटक आलं आणि तेव्हा तेव्हा केवळ हि मी सगळ्याच हिंदुत्ववादीने त्याच्यावरती बंदी आणावी म्हणून मोठ्या मोठ्या प्रमाणावरती निदर्शनं केलेली होती हा सगळा इतिहास आहे तर हा इतिहास किंवा हुसेनची चित्र ती उद्ध्वस्त करणं प्रदर्शनं उद्ध्वस्त करणं तांडव करणं त्या ठिकाणी हा जो काय प्रकार आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या संपूर्ण या चित्रपटामध्ये या गोष्टी आल्या आहेत की की त्यांची सेन्सॉरशिप बद्दलची काय मत हुँ। मत होती त्यांची पु ल देशपांड्याबद्दल देशपांड्यांबद्दल त्यांनी काय सांगितलेलं होतं या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या आहेत का तर ऑब्विसली आल्या नसणार कारण संपूर्णपणे उदात्तीकरण त्यांचं त्याच्यामध्ये केलेलं आहे आणि ते उदात्तीकरण करण्याचा त्यांचा अधिकार मी अमान्य करत नाही त्यामुळे सिनेमा म्हणून जो आहे तो को सिनेमा हा श्रेष्ठ ठरत नाही त्याच्यामुळे सिनेमा वेल मेड असेल उत्तम निर्मिती असेल हेमंत त्यांनी बनवले ठाकरे सिनेमा हा प्रचारासाठी आहे तो बाळासाहेबांचा जीवनपट असेल त्यात जे जे चांगलं असेल बाळासाहेबांच्या दृष्टीनं किंवा शिवसेनेसाठी तेच त्याच्यातच आहे म्हणजे तो प्रचाराचाच सिनेमा आहे त्यात काही वावगण नाही तो करणार ते शिवसेना करणार पण द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा जो चित्रपट आहे हा चित्रपट बनवणारी मंडळी हा चित्रपट कोणत्या हेतून बनवला गेला आहे आणि तो बनवताना ट्रेलरमध्ये जे काही दिसतं आहे आणि तेही सगळं निवडणुकीच्या तोंडावरती कशा पद्धतीनं गाजेल हे कोणीही सांगू शकेल आपल्यासोबत डॉक्टर विवेक कोरडेसुद्धा आहेत विवेक कोरडे हाच मुद्दा आहे की तुम्ही चित्रपट बनवताना त्याची निर्मिती मूल्य कुठल्या दिशेनं ठेवता किती उंचावता हे जसं महत्त्वाचं आहे तसंच त्या चित्रपटाचं टायमिंग तो कधी रिलीज होतो हेही तेवढंच महत्त्वाचं आहे दोन्ही चित्रपट जर का जानेवारी फेब्रुवारीमध्ये रिलीज होणार असतील तर मग लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती प्रचारकी सिनेमे म्हणूनच या सिनेमांकडं किंवा चित्रपटांकडं बघितलं जाईल अशी जी खूप वेळा माझी आठवण झाल्याबद्दल आभार तुमचे सगळ्यात पहिले हे जे चित्रपटाचं जे टायटल आहे ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर जर मनमोहन सिंग प्राईम मिनिस्टर बनणं हा जर ॲक्सिडेंट असेल तर हा घडून आणलेला ॲक्सिडेंट आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि घडून आणलेला ॲक्सिडेंट ॲक्सिडेंट नसतो त्यावेळेला जर सुषमा स्वराज यांनी जर आणि त्या उमा भारती यांनी संन्यासाची चटईवर झोपायची चमनगोटा करायची धमकी दिली नसती आणि देशामध्ये एक विषाक्त वातावरण तयार केलं नसतं तर कदाचित मनमोहन सिंग प्राईम मिनिस्टर झाले नसते तेव्हा हा घडून आणलेला अपघात आहे आमच्या सुदैवाने आम्हाला ते दृश्य बघायला मिळालं नाही प्रश्न असा आहे की एक चित्रपटाकडे एखादी कलाकृती म्हणून बघताना त्याच्यात दोन घटक विचारात घ्यावे घ्यावे लागतात की हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे किंवा ती कलाकृती सत्यघटनेवर घटनेवर आधारित आहे की ती काल्पनिक का आहे आता काल्पनिक असेल तर कल्पनेच्या भराऱ्या ज्यांना जशा मारायच्या असतील तशा मारू द्याव्यात पण जाणीवपूर्वक जर ती कलाकृती एका घराण्यावर बेतलेली आहे असं ज्या वेळेला दाखवलं जातो दा तेव्हा ते दाखवणारे लोक निपक्षपाती असले पाहिजेत ती अपेक्षा असते तरच ती कलाकृती खरंच न्याय देणारी त्या इतिहासाला लोकांसमोर ठेवणारी असू शकते आता ही मंडळी कोण आहेत काय आहेत ते बोलायची मला काही गरज नाही ही संबंधित मंडळी आहेत त्याच्यामुळे ती निष्पक्षपाती असण्याची शक्यता कमी आहे चित्रपट आपण आतापर्यंत बघितलेला नाहीये मग या चित्रपट काढण्यामागचा जो काही दिसतं ट्रेलरमध्ये हा उद्देश काय असला तर उद्देश हा असला पाहिजे की कसंही करून ठाकरे भूमिकेत पिक्चर चित्रपटातले सगळी लोक मला प्लीज प्लीज आनंद वे आनंद वे प्लीज प्रश्न असा आहे की आजपर्यंत गांधी घराण्याला बदनाम करायची जितकी काही करायची शक्यता होती त्या सगळ्या शक्यता पाडताळून झालेल्या आहेत आता मनमोहन सिंगांना पण बदनाम करायचं असेल आणि मनमोहन सिंगांना बरोबर घेऊन मनमोहन सिंग कुणाच्या तरी दडपणाखाली काम करतात असं जर दाखवायचं असेल तर हा मनमोहन सिंगांवरती खूप मोठा अन्याय केल्यासारखं मला होईल के कारण या चित्रपटाची थीम अशी दिसते की एका घराण्याने जे काही करायचं होतं ते सगळं केलं मला असं वाटतं की आता लोकांना पुरेसं कळायला लागलेलं आहे पप्पू कोण आहे उन्हाट टप्पू कोण आहे आणखीन टपोरी पप्पू कोण आहे याची सगळी लोकांना जाणवी झालेली आहे आणि आता पायाखालची वाळू सरकायला लागलेली आहे पराभव समोर दिसतोय म्हणून आपल्या भाटांकरवी आपल्या भाटांकरवी हे एक प्रकारचं काँग्रेसची मनमोहन सिंगाची आणि पर्यायानं गांधी घराण्याची बदनामी करण्यासाठी हे रचलेले कारस्थान आहे तेव्हा या चित्रपटाकडे बघताना एक ही विजत चाललेल्या दिव्याची फडफड आहे आणि तो दिवा विजणार मला एकच मुद्दा मांडायचा याच्यामध्ये की काँग्रेस ज्या पद्धतीने रिॲक्ट झाली आणि आम्ही चित्रपट चालू देणार नाही वगैरे वगैरे जे काही काँग्रेसनी बोललं त्यांनी काँग्रेसला अशोभनीय होत आणि आहे कारण मला असं वाटतं की हे आत्तापर्यंत बाकी लोकं करायची त्यावेळेला त्यांच्यावर आम्ही फासिस्टपणाचा आरोप करत होतो काँग्रेसनी अशा प्रकारे या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन स्वतःला फासिस्ट राज्य यंत्रणेचा एक घटक बनू नये फासिस्ट राजकारणाचा एक घटक बनू नये आणि या अनुषंगाने सेन्सॉर बोर्डाबद्दलच आपल्याला एक पुनर्विचार करायची गरज भासलेली आहे अशी समांतर सेन्सॉर बोर्ड तर असताच कामा नाहीत पण सेन्सॉर बोर्डाचं काम कुठल्या प्रकारचं एक चित्र एकतर सेन्सॉर बोर्डचं बाकी माध्यमांवरती कुठलं नियंत्रण नाही आहे फक्त चित्रपटावरती नियंत्रण ठेवताना सेन्सॉर बोर्डाचं ज्या पद्धतीचं सरकार असतं त्या पद्धतीचे निर्णय घेतले जातात हे आपण आधीही पाहिलेलं आहे आणि कदाचित पुढेही बघायला मिळेल म्हणून सेन्सॉर सुद्धा आपण एक या विषयावरती चर्चा करायला पाहिजे असं मला वाटतं ठीक आहे मी जातोय संजय तटकरे यांच्याकडं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सुद्धा त्यांचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करूनसुद्धा आरोप केलेले आहेत मला संजय तटकरे खरं तर भाजपनं जे ऑफिशियल ट्विटर हँडलवरनं या चित्रपटाचं प्रमोशन करताना ट्रेलर जे ट्विटरवरनं रिलीज केलेलं आहे त्यात असं म्हटलेलं आहे रिवायटिंग टेल ऑफ हाऊ अ फॅमिली हेल्ड द कंट्री टू रॅमसम फॉर टेन लाँग इयर्स वॉज डॉक्टर सिंग जस्ट अ रिझेंट हू वॉज होल्डिंग ऑन टू द पी एम्स चेअर टील टाइम हेअर वॉज रेडी वॉज द ऑफिशियल ट्रेलर ऑफ द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर बेस्ड ऑन अँड इन्सायडर्स अकाउंट रिलीजिंग ऑन इलेवन्थ जानेवारी म्हणजे भाजपनं सुद्धा प्रमोशनल ट्वीट करताना आपली जी लाईन आहे पॉलिटिकल लाईन या चित्रपटाच्या अनुषंगानं ती स्पष्ट केलेली आहे जाहीर केलेली आहे की या चित्रपटामध्ये काय आहे तर एका कुटुंबानं दहा वर्षासाठी एका माणसाला कसा पद्धतीने हाताळलं आणि हा देश राबवला त्याला नोकर बनवून ठेवलं अशा पद्धतीची ही त्यांची लाईन आहे आणि हीच लोकांपर्यंत न्यायची आहे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून काँग्रेसचा छोटा भाऊ म्हणून तुमची काय भूमिका आहे नाही एक तर पहिला मुद्दा असा की या दोन चित्रपटांमध्ये तुलना करणं योग्य नाही कारण पहिला जो ठाकरेंचा चित्रपट आहे बाळासाहेबांचा त्याची ओनरशिप ही शिवसेनेने घेतलेली आहे तो चित्रपट मुळात संजय राऊतांनी काढलेला आहे त्याच्या सगळ्या त्याच्या इव्हेंट्सला स्वतः उद्धव ठाकरे हजर होते आणि त्यांना ग्लोरिफिकेशन करण्यासाठी आहे त्याचा त्यांना किती फायदा होईल तोटा होईल हा नंतरचा मुद्दा पण हा जो चित्रपट काढलेला आहे ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर बी काही लोकांना हाताशी धरून बी जे हा कम्प्लिटली नेगेटिव्ह कॉनिटेशनचा चित्रपट आहे यातला जर प्रोड्युसर तुम्ही बघाल तर रत्नाकर गुट्टे आहेत रत्नाकर गुट्टे कुणाशी संबंधित होते त्यांनी निवडणूक दोन हजार चौदाची कुठल्या पक्षातनं आणि कुठल्या एन डी एच्या सहयोगी पक्षातून लढवली त्यांचा मुलगा हा कुठल्या आर्थिक गैरव्यवहारामध्ये अडकलेला आहे रत्नाकर गुट्टे स्वतः शेतकऱ्यांना फसवलेच्या गुन्हा गुन्ह्याखाली अटक झाली होती त्यांना नंतर जामीन झाला आणि भाजपच्या शासनामध्ये त्यांना पाठीशी कोण घालत आहे याचं उत्तर अवधत वाघांनी द्यायला पाहिजे दुसरा मुद्दा ह्यातले जर कलाकार तुम्ही बघाल तर अनुपम खेर असतील किंवा अक्षय खन्ना असतील यांचे परिवार कुठल्या पक्षाशी निगडीत आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अशोक पंडित असतील तेही भा भाजपच्या समर्थक आहेत ते भाजपच्या भाजपला पूरक अशी नेहमी भूमिका मांडत असतात त्यामुळे मला असं वाटतं की हा जो चित्रपट आहे हा हा बदनामी करायचा आणि जे दोन हजार चौदा साली सोशल मीडिया भाजपने वापरला ज्या पद्धतीने त्याचं उत्तर द्यायला दुसरी पक्ष कमी पडले किंवा त्यांना कळत नव्हतं की ह्याला रिॲक्ट कसं करायचं तर मला वाटतं हा बी जे पीचा दुसरा प्रयत्न आहे की अशा प्रकारे फिल्म मीडिया वापरून अशा प्रकारे बदनामी आणि मला तरी असं वाटतं की ही सुरुवात आहे याच्यानंतर ह्या तीन महिन्यामध्ये असे अनेक छोटे मोठे चित्रपट किंवा डॉक्युमेंट्रीज आपल्याला पाहायला मिळतील पण मला एकच गोष्टीचं भाजपला मला दाखवून द्यायचं आहे की हा तीन महिन्याचा कालावधी आहे आप आपल्याला नेटफ्लिक्स असेल किंवा अजून इतर माध्यम असतील ज्याचा सेन्सॉरवर काहीही कंट्रोल नाही अशा माध्यमात जसं असीम सरोजे म्हणाले अशा माध्यमातना अनेक चित्रपट येतील आणि त्यावेळेला भाजपची भूमिका काय असेल हे पाहणं आपल्याला ठीक आहे अवधूतवाघ अवधूतवाघ उत्तर द्या वेळ संपलाय तरी पण उत्तर द्या मी माले, माले है। सर, पॉस्टर 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 पक्षाची भूमिका ठाम आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आम्ही आदर करतो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आम्ही आदर करतो आणि त्यामुळे सेन्सॉरने मुक्त केलेल्या ज्या काही कलाकृती असतील त्या अनिर्बंध रीतीने प्रकाशित व्हाव्यात हा पक्षाचा ही पक्षाची लाईन आहे हा मुद्दा नंबर एक मुद्दा नंबर दोन हा जो चित्रपट निर्माण झालेला आहे जसं आता संजय तटकर यांनी खूप चांगल्या शब्दामध्ये सांगितलं या दोन चित्रपटांमध्ये डिफरन्स त्यांनी चांगला हे केला त्यामुळे ओनरशिप ठाकरेंची ओनरशिप शिवसेनेकडेच आहे परंतु द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टरची ओनरशिप कोणाकडे नसल्यामुळे या चित्रपटाला असले लागलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं ज्यांची ओनरशिप आहे त्यांनी दिलं पाहिजे भारतीय जनता पक्षाचा याच्याशी काही संबंध नाहीये भारतीय जनता पक्षात ना याचा निर्माता आहे दिग्दर्शक आहे लेखक आहे आणि सर्वात महत्व कादंबरीवर आणि ज्यांच्या पुस्तकावर हा चित्रपट तयार झालाय ते स्वतः मनमोहन सिंगांचे से सेक्रेटरीच होते की म्हणजे त्यांच्याच सेक्रेटरीने लिहिलेला हा चित्रपट आहे तर ओनरशिप अदरवाईज सुद्धा काँग्रेसचीच आहे ना नाही पण जे ट्वीट भाजपच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरनं झालेला आहे त्यावर ना तुमची लाईन क्लिअर आहे आम्ही काँग्रेसला परत पंत काँग्रेसचा पंतप्रधान व्हावा आणि काँग्रेसकडे सत्ता जावी यासाठी आलो नाहीये काँग्रेसला सत्तेतनं खाली काढला आणि कायमस्वरूपी खाली काढण्यासाठीच आम्ही राजकारण करतो आहोत त्याच्यामध्ये आम्हाला राहुल गांधी पंतप्रधान झाले पाहिजेत असं काय स्वप्न नाही पडत त्याच्यामुळे राजकारणामध्ये दिलेल्या सर्व खाली घेतलं जेवढं ठीक आहे म्हणाले आहे की भाजपच्या अजेंड्याचाच तो भाग आहे आणि म्हणून ते ट्वीट झालेला आहे की हा जो चित्रपट आहे या चित्रपटामध्ये काय आहे त्याचं प्रमोशनल ट्वीट जसं भाजपनं ऑफिशियली अधिकृतपणे केलेलं आहे जसं अवधूत वाघ म्हणत आहेत तो त्यांच्या अजेंड्याचाच भाग आहे हेच होतं राजकारणामध्ये एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर अँड पॉलिटिक्स इज वॉर नाव असं जर का गृहीत धरलं तर जसं जसं निवडणुकाजवळ येतील तसं तसं हे जे वॉर आहे पॉलिटिकल वॉर हे अधिकाधिक तीव्र भेदक होत राहील दोन्ही बाजूकडनं ॲलिगेशन काउंटर ॲलिगेशन्स आरोप प्रत्यारोप होत राहतील आणि त्यामध्ये कोणाची बदनामी होईल कोणाचं ग्लोरिफिकेशन होईल प्रश्न असाच आहे की दोन चित्रपट येत आहेत ठाकरे आणि द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर ठाकरे हा शिवसेनेचा प्रचार करणारा असेल बाळासाहेब ठाकरे यांच्यावरचा जीवनपट आहे तर दुसरीकडं ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टरमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांची प्रतिमा मलिन होते आहे का गांधी नेहरू घराण्यावर निशाणा साधला जातो आहे का राहुल गांधी सोनिया गांधी यांच्या प्रतिमेचं भंजन होतं आहे का हेही बघणं फार आवश्यक आहे आणि सगळंच काही चुकीचं आहे असं तरी आपण का म्हणू शकतो कारण मी तरी द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टरमधले काय जे ट्रेलर आलेला आहे त्यातले काही रशेष बघितल्यावरती ते रेफरन्सेस आपल्याला आठवतात ना जो अध्यादेशाची कॉपी फाडणं असेल किंवा वेळोवेळी काही स्टेटमेंट्स त्यातली आहेत ती घडलेली आहेत तसं झालेलं आहे पत्रकार परिषदा असतील त्यामुळं सगळ्याच गोष्टी चुकीच्या आहे असं म्हणता येत नाही पण त्या कशा मांडल्या जातात आणि त्यातून पुढं काय साध्य होतं हे फार महत्त्वाचं आहे त्याकडे सुद्धा आपलं लक्ष आहे मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो इथंच थांबतो पाहत राजा जय महाराष्ट्र न्यूज